सभापती महोदय, पवनार, वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग हा जो आपला शक्तिपीठ महामार्ग आहे, या महामार्गाचं लक्षवेधीला उत्तर देण्याच्या पूर्वीच मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की या महामार्गाच्या संदर्भामध्ये जसं आता सन्माननीय सदस्य महोदयांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पद्धतीचे काही निवेदन, काही आंदोलनं या महामार्गाच्या संदर्भामध्ये झाली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि MSRDC विभागाच्याही वतीने जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत, जे स्थानिक मंडळी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल. हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत. सभापती महोदय, आपण या महामार्गाच्या संदर्भामध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या मला आपल्या या माध्यमातून सभागृहाच्या माहिती करता सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने 9 मार्च 2023, तुम्ही जे आता 24 चा उल्लेख केला, हो पण ते उत्तराची सुरुवात तुम्ही नाही सांगितली. हो त्या उत्तराच्या सुरुवातीलाच सांगतोय मी, त्या उत्तराच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे